मोबाईल आणि संगणकाच्या जमान्यात मुलं आईवडिलांपासून दुरावत चालली असून पालकांनी लहानपणापासूनच मुलांवर चांगले संस्कार करणं गरजेचं आहे, असं आवाहन सोशल वेलफेअरच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील यांनी केलं. देवकर पाणंद इथं आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. देवकर पाणंदमधील देवयानी आणि ज्योतिरेखा महिला बचत गटातील महिलांसाठी प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअरच्या वतीनं पाककला वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रशिक्षिका संध्या पिंपळगावकर यांनी प्रात्यक्षिकांसह महिलांना केक बनवण्याची माहिती दिली. प्रतिमा सतेज पाटील यांनी या प्रशिक्षण वर्गाला भेट देऊन महिलांशी संवाद साधला. महिलांनी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, तसंच मुलांवर लहानपणापासूनच संस्कार करावेत, असं आवाहन प्रतिमा पाटील यांनी केलं. कार्यक्रमाला सविता सरनाईक, शुभांगी जाधव, मनीषा पाटील, मनीषा कसूरकर, मानसी पाडगावकर, वृषाली चव्हाण, संपत्ती पाटील यांच्यासह वसंत विश्वास पार्क परिसरातील महिला उपस्थित होत्या.